आपले शरीर। मुलांनो, आता आपण एक गाणं गाऊया, तुम्ही पण साथ द्यायची हं। करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी, तळहात मळहात, मनगट कोपर, खांदा गळागुटी, हनुवटी भाताचं बोळक, वासाचं नळक, काजळाच्या डब्या देवाजीचा पाट, देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट। मुलांनो, आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, माहिती आहे का कोणती ती? सांगा। बरोबर, ती समान गोष्ट आहे आपल्या शरीराचे अवयव। आपल्या सगळ्यांना सारखेच अवयव असतात, पण त्यांचे आकार आणि रंग वेगवेगळे असतात। चला तर आता आपण आपल्या शरीराची माहिती घेऊया। मुलांनो, हे आहे माझे डोकं, डोक्यावर आहेत हे केस। हा आहे माझा चेहरा, चेहऱ्यावरती आहे कपाळ, कपाळाच्या बरोबर खाली दोन डोळे, डोळ्यांवरती दोन भुवया, मधोमध एक नाक। हे आहेत माझे दोन गाल, हे आहेत ओठ, ओठाच्या आत दात, त्याच्या आत जीभ। हे आहेत माझे दोन कान। चेहऱ्याच्या बरोबर खाली आहे गळा, मान, मानेला लागून खांदे, आणि हे आहेत माझे हात। मुलांनो, आता आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाची माहिती घेऊया। मुलांनो, हे आहे आपले संपूर्ण शरीर, हे आहे डोकं, हे आहेत केस, हा आहे चेहरा, हे आहे कपाळ, हे आहेत दोन डोळे। डोळ्यांचा वापर आपण बघण्यासाठी करतो। या आहेत भुवया, हे आहे नाक, नाकाचा वापर आपण श्वास घेण्यासाठी आणि वास घेण्यासाठी करतो। हे आहेत गाल, हे आहेत ओठ, हे आहेत दात, दाताचा वापर आपण अन्न चावण्यासाठी करतो। ही आहे जीभ, जिभेचा वापर आपण चव घेण्यासाठी करतो। ही आहे हनुवटी, हा आहे गळा, ही आहे मान, हे आहेत खांदे, हे आहेत हात, हे आहे कोपर, हे आहे मनगट, ही आहेत हाताची बोटं, ही आहे छाती, हे आहे पोट, ही आहे पाठ, ही आहे कंबर, हे आहेत पाय, ह्या आहेत मांड्या, ही आहेत पायाची बोटं। करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफेकळी, तळहात मळहात, मनगट कोपर, गळागुटी हनुवटी, भाताचं बोळक, वासाचं नळक, काजळाच्या डब्या, देवाची चपाट, देवाच्या चपाट्यांवर चिमण्यांचा किलबिलाट। मुलांनो, आपण शरीराचे अवयव तर शिकलोच आहोत, चला तर आता पाहूया वेदांतीला ओळखता येतात का। वेदांती, मला तुझे डोळे दाखव। बरोबर, आणि तुझे ओठ इथे, आणि नाक कुठे आहे ग? बरोबर, कान, आणि आता मला तुझे दात दाखव। आणि कपाळ कुठे आहे ग?
अच्छा, आणि जीभ दाखव. बरोबर. वेदांती तुझे केस दाखव. बरोबर. वेदांती मला तुझे हात दाखव. आणि गळा दाखव. मुलांनो, आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि ती पाहून तुम्हाला तो शरीराचा कोणता अवयव आहे हे ओळखायचे आहे.